नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसरा मानवनिर्मित पदार्थ काच याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। काच आणि काचेची निर्मिती दैनंदिन जीवनामध्ये आपल्या घरामध्ये बऱ्याचशा वस्तू या काचेपासून बनवलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात। घरामध्ये असलेला आरसा, त्यानंतर काचेचे असणारे ग्लास, कप यासारख्या बऱ्याचशा वस्तू या काचेपासून बनवले गेलेले आपल्याला पाहावयास मिळतात। या काचेचा शोध हा मानवाला अचानकपणे लागला। काही फेनिशियन व्यापारी जेव्हा वाळवंटातून जात होते तेव्हा त्यांनी रेतीवरती स्वयंपाक करत असताना स्वयंपाकाच्या भांड्याला त्यांनी चुन्याच्या दगडाचा आधार दिला होता आणि मग या स्वयंपाकाच्या भांड्याला दगडावरून खाली उतरवले तेव्हा त्यांना एक पांढऱ्या रंगाचा पारदर्शक पदार्थ तयार झालेला आढळला। हा पारदर्शक पदार्थ हा वाळू व चुनखडी एकत्र तापवल्यामुळे निर्माण झालेला असावा असा तर्क त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्यातूनच पुढे खऱ्या अर्थाने काच तयार करण्याची जी पद्धत आहे किंवा कृती जी आहे ती कृती त्या ठिकाणी अंमलात आणली गेली। त्याच्यामध्ये मग विकास जो आहे तो विकास होत गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो। काच म्हणजे सिलिका आणि सिलिकेट यांच्या मिश्रणातून तयार झालेला अस्फटिकी टणक गुणधर्म असणारा घन पदार्थ होय। सिलिका म्हणजे अर्थात SiO2 यालाच आपण वाळू असे संबोधतो। मग काचेमध्ये असणाऱ्या सिलिकाच्या व इतर घटकांच्या प्रमाणावरून सोडा लाईम काच, बोरोसिलिकेट काच, अल्कली सिलिकेट काच असे विविध प्रकार काचेचे तयार करण्यात आले। या पुढच्या पॉइंटमध्ये आपण काचेची निर्मिती ही खऱ्या अर्थाने कशी केली जाते या संदर्भाची माहिती आपण पाहणार आहोत। ही काच बनवण्यासाठी वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड यांचे मिश्रण भट्टीमध्ये तापवतात। वाळू म्हणजे सिलिकॉन डायऑक्साइड वितळण्यास सुमारे 1700 डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते। कमी तापमानावर मिश्रण वितळण्यासाठी मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे घालतात, त्यामुळे ती सुमारे 850 डिग्री सेल्सिअस तापमानावरती वितळली जाते। मिश्रणातील सर्व पदार्थ द्रवरूपामध्ये गेल्यानंतर 1500 अंश सेल्सिअस पर्यंत तापवून ते एकदम थंड केले जातात आणि एकदम थंड केल्याने मिश्रण स्फटिक रूपामध्ये येत नाही तर ते एक जिन्सी अस्फटिक पारदर्शक रूपामध्ये प्राप्त झालेले पाहावयास मिळते, त्यालाच आपण लाईम काच असे संबोधतो। धन्यवाद।